पावसाळ्यात इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये तसंच उत्खनन केलेली माती रस्त्यावर पसरून अपघात होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं बिल्डरांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरांवर काय कारवाई केली जाणार याबाबत नोटिसीमध्ये काही स्पष्ट करण्यात आलेलं नसून यामुळे पालिका दरवर्षीप्रमाणे यंदाही अशा प्रकारच्या केवळ नोटिसा बचवण्याचं कार्य पार पडताना दिसून येते. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठे गृहप्रकल्प उभे राहिलेत तसंच शहरात जुन्या धोकादायक मोडकळी झालेल्या इमारती तसंच इतर गृहप्रकल्पांची कामं सुरू आहेत. ठाणे शहर, वर्तकनगर, घोडबंदर, कळवा, मुंब्रा, शीड, दिवा अशा भागांमध्ये ही कामं सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी खड्डे खोदण्यात येतात, त्यात पावसाळ्यात पाणी साचतं. या खड्ड्यांभोवती मार्गरोधक लावण्यात आलेले नसतील तर त्यात पडून जीवितहानीची घटना घडू शकते. खोदाई करण्यात आलेल्या परिसरातील मातीचा भाग ढासळून अपघात होण्याची भीतीही असते. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या काळात परिसरात पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं शहरातील बिल्डरांना नोटिसा पाठवून त्यात पावसाळ्याच्या कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.